नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रहो, कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा श्री विष्णूने ही तिथी बळीराजाच्या नावाने समर्पित केली आणि म्हणूनच या तिथीला बली प्रतिपदा असे म्हटले जाते। मित्रहो, बळीराजा हा एक अत्यंत दानशूर राजा होता। दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे। दान देणे हा तसा त्याचा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषच असतो। कोणाला काय केव्हा आणि कुठे द्यावे याचा निश्चित विचार असला पाहिजे आणि तो शास्त्रात आणि गीतेतही सांगितलेला आहे। सत्पात्री दान द्यावे, अपात्री दान देऊ नये। अपात्री माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदमस्त होऊन वाटेल तसे वागू लागतात। बळीराजा सुद्धा कोणालाही केव्हाही जे मागेल ते दान देत सुटत होता। मित्रहो, भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार अर्थात वामन अवतार घेतला। मुंजा मुलगा हा लहान असतो आणि तो ओम भवती भिक्षां दे म्हणजेच भिक्षा द्या अशी मागणी करतो। मित्रो, वामनाने बळीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर बळीराजाने त्याला विचारले, काय हवे तुला? तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले, म्हणजे 3 पाऊल मला भूमी दे असे त्यांनी वरदान मागितले। वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार याचे ज्ञान नसल्याने बळीराजाने 3 पाद भूमी वामनाला दान दिली आणि तसा संकल्प सोडला। त्याबरोबर वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली, तर दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापून टाकले आणि त्याने 3रे पाऊल कुठे ठेवू म्हणून बळीराजाला विचारले। त्यावर बळीराजा त्याला म्हणाला, 3रे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा। तेव्हा 3रे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बळीराजाला पाताळातच घालवायचे असे ठरवून वामनाने तुला काही वर मागायचं असेल तर माग असे त्याला सांगितले। तेव्हा बळीराजाने त्याला वर मागितला की आता पृथ्वीवरील तर माझे सर्व राज्य संपणारच आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात। तेव्हा 3 पावले टाकण्याच्या कालावधीत जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी 3 दिवस तरी माझे राज्य म्हणून मला ओळखले जावे। प्रभू यमा प्रत्यर्थ दीपदान करणाऱ्यांना यमयातना होऊ नयेत, त्यांना कुठलाही अपमृत्यू येऊ नये आणि त्यांच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा। ते 3 दिवस म्हणजेच अश्विन कृष्ण चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा या तिथी होत आणि यालाच बळीराज्य असे म्हणतात। मित्रो, बळीराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे 3 दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीप दान केल्यामुळे जीवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते आणि धर्माचरण करणाऱ्या व्यक्तींच्या घरी साक्षात लक्ष्मी निवास करते। हे 3 दिवस पृथ्वीवर बळीचे राज्य असेल असे सांगून भगवंताने त्यांच्या निस्सीम भक्त जरी असुर असला तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे। यावरून भगवंताची तत्वनिष्ठ भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात। तर मित्रो, ही होती दीपावलीमधील बली प्रतिपदा या सणाविषयीची विशेष माहिती। अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय राधे कृष्ण।